ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। भोगावती नदीवरील शिंगणापूर बंदरा पाण्याखाली, बंदऱ्यावरून होणारी वाहतूक धोकादायक। कोल्हापूर जिल्ह्यात घाट माथ्यावर दमदार पाऊस असल्याने धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याची वाढ झाली आहे, यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली। आज सकाळी भोगावती नदीवरील शिंगणापूर बंदरा पाण्याखाली गेला। राधानगरी धरणाच्या पाणी साठ्यात 2 फुटांची तर काळंबावाडी धरणात 1 मीटर पाणी पातळीची वाढ झाली आहे। मे महिन्याच्या दरम्यान नदीतील पाणी पातळी कमी झाली होती, त्यावेळी पाणी उपसासाठी महापालिकेने बंधाऱ्यात बर्गे लावले, मात्र हे बर्गे अजून नदीतच आहेत। सध्या पाणी वाहून जाण्यासाठी बर्गे काढणं आवश्यक आहे, ते काढले नसल्याने बंधाऱ्याला धोका पोहोचू शकतो। तसेच आज सकाळी 9 वाजता बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागलं तरी सुद्धा अजून धोकादायक वाहतूक सुरूच आहे।